Okay, actually yesterday we have discussed about, once again we will discuss about this x and y intercept. First thing, sir, as per as your exam point of view, sir, it's not important. Okay, so what is important here? So your formulas are important. म्हणजे ते काही कसं वगैरे मॅटर करत नाही, फक्त त्यामध्ये महत्वाचं काय तर फॉर्म्युले आपण फास्ट बघूया, कारण आपल्याला एक प्रॉब्लेम कम्प्लीट करायचा आहे आज. ओके, सो हिअर व्हॉट इज दिस रिझल्टंट. ठीक आहे, तीन स्केच मी ड्रॉ केले, कारण आपल्याला तीन फॉर्म्युलेज डिराइव करायचे. ओके, सो व्हॉट एव्हर दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स इज द डी. सपोज हिअर, सो आय हॅव टू, व्हॉट आय हॅव टू फाइंड आउट हिअर. आता पहिल्या केस मध्ये मला काय फाइंड आउट करायचं, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स डी हे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, सो आय कॅन यूज हिअर ऑर आय कॅन टेक द मोमेंट विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ओ. आपला व्हेरिनोस थेरम ह्या ठिकाणी यूज करू शकतो आपण. The algebraic sum of moment of, okay, of all forces about point O is equal to काय बघा या ठिकाणी, moment moment of resultant at point O, moment of resultant at the same point. Okay, मग आता ह्या ठिकाणी हे डायरेक्टली मिळतं आपल्याला, हे व्हेरिनोस थेरम मध्येच आपण बघितले, ह्याला काही सेपरेट आपल्याला गरज नाही. तरी एकदा मी सांगतो की आता बघा, ह्या ठिकाणी हे रिझल्टंट हाय, ह्या रिझल्टंटचं मोमेंट आपल्याला पॉईंट ओ बरोबर घ्यायचं आहे. ओके, ह्या पॉईंट ओ बरोबर जर का आपल्याला ह्याचं जर का मोमेंट घ्यायचं असेल, तर डायरेक्टली घेऊ शकताय, कारण ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला माहित आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठला आहे, तर हे डी आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे का, या पॉइंट पासून ओ पासून ह्या लाईन ऑफ ऍक्शन, रिझल्टंटच्या लाईन ऑफ ऍक्शन पर्यंत डिस्टन्स काय तरी डी आहे. म्हणजे काय येणार ह्याचं मोमेंट, काय येणार मग, काय आरचं मोमेंट. हा, आपली डेफिनेशन काय सांगते मोमेंटची, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स म्हणजे काय, म्हणजे फोर्स कुठला आपला या ठिकाणी, रिझल्ट आर इंटू डी. सर, आर इंटू डी, आर इंटू डी, आर इंटू डी. म्हणजे आपलं या ठिकाणी आपल्याला डी मिळालं या ठिकाणी, समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ओ, ओके, डिवायडेड बाय आर. ओके, सो बाय यूजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे रिझल्टंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे, तर हे तुम्ही हा फॉर्म्युला युज करून फाइंड आउट करू शकता. आता प्रत्येक वेळेस डायरेक्टली हा फॉर्म्युला फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, ओके, नाऊ वी हॅव टू फाइंड आउट द एक्स अँड वाय इंटरसेप्ट. बघा आता ह्या ठिकाणी हा रिझल्टंट आहे. आता हे जे काही गोष्टी आहेत का, आता हे डिराईव्ह करण्यासाठी आपण अज्युम करतोय. काल आपण इथं कुठला पॉईंट आहे, ए घेतला होता ना, ए पॉईंट घेतला होता आणि बी केला होता. आता ह्या केसमध्ये मी काय करतोय, तर कुठल्या तरी एका पॉईंटला हा रिझल्टंट रिझॉल्व्ह करतोय. ओके, समजा मी ह्या ठिकाणी ए पॉईंटला रिझॉल्व्ह केला. ओके, मग ह्या ठिकाणी ह्याचा कंपोनंट काय, जो हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे तो म्हणजेच काय असेल तुमचा आर एक्स, रिझल्टंट इन एक्स डायरेक्शन. आणि हा जो काय आहे तो रिझल्टंट इन आर वाय. आणि आपल्याला हे माहित आहे आर एक्स म्हणजेच काय असतं, समेशन एफ एक्स. आणि आर वाय, आर वाय म्हणजे काय असतं, समेशन एफ वाय. ठीक आहे, okay, and now so what we'll do, now we'll take the moment with respect to point O. ata hai tikane kay kriya, tar apan moment ahe tar point O barobar given. Okay, kyo aplyala hai tikane je kay, tar same parat hai tikane his theorem use karayche. So ata hai tikane parat aplyala r chi ghyaychi garaj nahi. Ata apan kay kele, tar resultant jo ahe to A point la ha resolve kelela ahe. Theek hai, मग आपल्याला काय करायचंय, तर हे ठिकाणी तर ओ पॉइंट भोवती मोमेंट घ्यायचंय. ओके, सेम फॉर्म्युला बोलले, मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस, ओके, अल्जेब्रिक सम, ओके, हा व्हेरिनोस थेरम, मोमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट द सेम पॉइंट. ठीक आहे, आता रिझल्टंट आपण रिझॉल्व्ह केलेलं आहे, कशामध्ये रिझॉल्व्ह केलेलं आहे, तर ह्या दोन कंपाऊंड मध्ये, आर एक्स आणि आर वाय मध्ये. मग आता आपल्याला ह्या दोन कंपोनंट मोमेंट घ्यायचे, कशा बरोबर, ओ बरोबर घ्यायचे. मग आर एक्स, आर एक्स मोमेंट घ्या ओ बरोबर, काय आर एक्स इंटू झिरो, आर एक्स इंटू झिरो. त्यानंतर आर वाय चं मोमेंट घ्या, आर वाय आर वाय इंटू एक्स. हे दाखवायचं राहिलं आपल्या इथं, हा तुमचा एक्स इंटरसेप्ट आहे, एक्स
ओके इनटू काय असेल तर एक्स येणार एक्स ओके सॉरी यूज लाइक दिस ठीक आहे हा एक्स म्हणजे आता हे काय झालं ही तर टर्म तुमची टोटली काय होते झिरो होते मग राहते काय तर आर वाय इंटू एक्स इंटू एक्स राहते ठीक आहे आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथे सांगायचं राहिलं आपला इथं फाइंड आउट करायचं आपल्याला एक्स इंटरसेप्ट ओके म्हणजे इथं एक्स इज इक्वल टू काय बघा आर समेशन ऑफ समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट पॉइंट ओ अपॉन आर वाय आर वाय म्हणजेच कसं सांगू शकता की तुम्ही हे कसं लिहू शकता समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ओ समेशन ठीक आहे हा एक फॉर्म्युला मिळाला आता आपला काय तर दुसरा थर्ड ह्याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर वाय फाइंड आउट करायचं ठीक आहे आता काय करतो बघा मी तर इथं ए ला रिझॉल्व केला होता हे सगळं आपण फॉर्म्युले मिळवण्यासाठी करतोय ओके ह्यांचा सगळ्यांचा इफेक्ट तोच आहे आता मी काय करेन तर बी ला हा रिझल्टंट डिझॉल्व करेल बी ला रिझॉल्व केल्यानंतर बघायची कंपाऊंड कसे होतात हा तुमचा काय असेल आर आर एक्स असेल आणि हा काय असेल तर आर वाय असेल ओके सो दिस विल बी आर वाय ठीक आहे नाऊ अगेन सो व्हॉट यू हॅव टू डू यू हॅव टू टेक द मोमेंट विथ रिस्पेक्ट टू ओ अँड सेम वेरिनोस थेरम यू हॅव टू यूज द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट पॉइंट ओ इज इक्वल टू मोमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट द सेम पॉइंट ठीक आहे मग आता आपल्याला परत घ्या आता मोमेंट घ्या बरं हा सो टेक द मोमेंट अँड यू टेल हा आर वायचं मोमेंट घ्या ओ बरोबर आर वाय इंटू झिरो देन नेक्स्ट आर एक्स आर एक्स हा काय नर तर प्लस आर एक्स इंटू इंटू वाय हा हे डिस्टन्स दाखवायचं राहिले तर सो दिस इज द वाय इंटरसेप्ट हे काय तुमचं तर वाय इंटरसेप्ट आहे ओके इंटू काय येईल तर वाय म्हणजे ही टर्म तर झिरो होते म्हणजे राहते खाली काय आर एक्स इंटू वाय आणि आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी वाय पाहिजे अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट पॉइंट ओ डिवाइडेड बाय आर एक्स म्हणजेच काय कसं लिहू शकताय अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट पॉइंट ओ डिवाइडेड बाय समेशन एफ एक्स ओके सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज ठीक आहे हे खूप महत्वाचे तुमचे फॉर्म्युलेज आहेत हे लक्षात ठेवू शकता तुम्ही आय थिंक मी आता ह्याचे नोट्स पण पाठवले तुमच्या टेलिग्राम हॅव चेक इट येस सर येस सर येस सो इट्स व्हेरी सिम्पल ह्यात काय नाही शेवटी सगळ्यात शेवटी आपला पर्पज काय की ह्या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म्युलेज लक्षात राहायला पाहिजे ओके Okay, so I'm allowing this of the other students. हा हे लक्ष द्या बघा आता हे गोष्टी मला रोज करायची नाही किती दिवस झाले मी सांगतोय आता मला वाटतं किती एक महिना होत आला असेल आपल्या क्लास चालू हा अनुसे संजीवनी आर यू देअर हा सो हाय लेट टुडे सर रेंज प्रॉब्लेम नाही ना किती वेळ असतो एक मग अगोदरच आपण सुरुवात तयार करायला पाहिजे ना की ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी बसायला पाहिजे क्षितिजा आवाड येस सर हा व्हाय लेट सर रेंज प्रॉब्लेम होता
नहीं 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 शोभत आपल्याला ऍक्च्युअली सो दिस इज वन कोट इज देअर थॉट इज देअर सो वी हॅव टू रिमेंबर ओके सो वी शुड गिव द रिझल्ट्स नॉट रिझन्स आता हे खूप आहेत बघा या ठिकाणी आता आणखीन बरेच जॉईन झालेले आहेत खांडेकर उर्मिला प्रतिमे जमदाडे कोकाटे संध्या कुंभार कल्याणी कुलकर्णी मंदार गोपाळ मधने निहाल पठाण अभिजित चारडे सुजित शिंदे आता मी आज आलो केले लक्षात ठेवा ओके तर मी उद्यापासून काय करणार आहे तर लॉक करणार आहे बघा वेळेवर जॉईन व्हायच मला रोज रोज ह्या गोष्टीवरती मॅसेज बोलायला लावू नका ठीक आहे आपलं एक तर फक्त आपले एक दोन प्रॉब्लेम होतात क्लासमध्ये ओके सो दीज आर द फॉर्म्युलीज सो फ्रॉम दिस व्हॉट यू हॅव टू रिमेंबर सो दिस फॉर्म्युलीज यू हॅव टू रिमेंबर आता जे काही नवीन आले त्याने आता व्हिडिओ बघा तुम्हाला ह्याशिवाय लक्षात राहणार नाही वेळेवर जॉईन होण्यासाठी ओके शॅल आय क्लिअर दिस राईट ऑन द क्वेश्चन नोट ऑन द क्वेश्चन फाइंड द मॅग्निट्यूड कॉमा डायरेक्शन अँड पोझिशन position of resultant with respect to point A. This is the question. So figure is given here. You can draw the sketch also. हा लक्ष द्या सरांनी ओके बघा ह्यामध्ये प्रश्न वेगळा काय असतो ह्यामध्ये आता ह्यातले दोन टर्म तर सेम जे आपण बघितलेले आहेत फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑलरेडी वी हॅव सीन लक्ष देत आहे का आपण ह्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम वरती पण मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम प्रोसेस युज करून आपण मॅग्निट्यूड डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो ह्यामध्ये फक्त वेगळं काय व्हॉट इज द डिफरंट पोझिशन म्हणजे रिझल्टंटची पोझिशन नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये कुठे येते हे आपल्याला ह्यामध्ये दाखवावं लागतं ठीक आहे सो दॅट इज द डिफरंट थिंग सो दॅट वी हॅव टू सी म्हणजे पोझिशन दाखवण्यासाठी मग कशाची गरज पडेल मला सांगा म्हणजे काय युज करून तुम्ही दाखवावं लागेल म्हणजे पोझिशन दाखवायचे म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागणार काय फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला पोझिशन एखादा रिझल्टंट आहे ओके म्हणजे समजा आता मगाशी दाखवल्याप्रमाणे आणि तुम्हाला कायम असं विचारलेलं असतं ज्यावेळेस पोझिशन विचारतात ओके रिझल्टंटची ती कुठल्या ना कुठल्या पॉईंट पासून पोझिशन विचारतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्या नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे हे जे काय दिलेलं आहे तर ह्यामध्ये रिझल्टंट आपल्याला मिळतोय ओके मग रिझल्टंटची पोझिशन दाखवण्यासाठी आपल्याला कुठल्या ना कुठल्या पॉईंटचा रेफरन्स घ्यावा लागेल आता ह्या ठिकाणी पॉईंट ए पासून म्हणजे पॉईंट ए पासून रिझल्टंट हा आहे तर कुठं ऍक्ट होईल असं विचारलेलं ओके मग आपल्याला एक पॉईंट ए पासून ओके पॉईंट ए पासून त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल किंवा त्याचा एक्स इंटरसेप्ट किती असेल त्याचा वाय इंटरसेप्ट किती असेल तर ह्या गोष्टी काय करू लागतात तर तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागतं म्हणजे समजा आता ह्याच फोर्स सिस्टीम मध्ये समजा असा रिझल्ट अटॅक होतो ओके मग तो कुठून विचारलेला आहे पॉईंट ए पासून म्हणजे समजा आता ह्या ठिकाणी पॉईंट ए हा तुमचा ठीक आहे म्हणजे हा रिझल्टंट आहे मग हा रिझल्टंट ही जी पोझिशन मिळवण्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित पाहिजे म्हणजे काय फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला डी फाइंड आउट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला
हाँ डिस्टन्स लागेल आपल्याला म्हणजे या ठिकाणी डी फाइंड आउट केले परत आणखी काय लागेल हे डिस्टन्स कुठले आहे आता रिझल्टंटचं हे आणि हे कुठले डिस्टन्स आहेत आर सो दिस इज द एक्स इंटरसेप्ट अँड दिस इज द वाय इंटरसेप्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पोझिशन फाइंड आउट करायला विचारलेले असते तर तुम्हाला तीन गोष्टी फाइंड आउट कराव्या लागतात कधी कधी प्रॉब्लेम मध्ये स्पेसिफिक पण विचारतात फाइंड आउट ओनली परपेंडिक्युलर डिस्टन्स ओनली परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय कुठले डिस्टन्स ओके डी मग कधी कधी असं विचारतात की फाइंड आउट द पोझिशन ऑफ द रिझल्टंट वेअर इट कट्स द एक्स ऍक्सिस म्हणजे त्यावेळेस काय फाइंड आउट करावं लागतं तर तुम्हाला एक्स फाइंड आउट करावं लागतं म्हणजे रिझल्टंट एक्स ऍक्सिसला ज्या ठिकाणी कट करतोय तर ते डिस्टन्स फाइंड आउट करा असं विचारतात मग कधी कधी रिझल्टंट वाय ऍक्सिसला ज्या ठिकाणी कट करतो तर ते डिस्टन्स फाइंड आउट करायचं विचारतात म्हणजे त्यावेळेस कुठलं असतं वाय असतात हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट काय करायची तर हे काय फाइंड आउट करायचं सोपं आहे म्हणजे जर का मुवमेंट घेतलं का तिने फाइंड आउट करायला काय वेळ लागत नाही मग कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही तर आपले जर का तिने फाइंड आउट करून ठेवले तरी काय फरक पडत नाही ओके ओके वेलकम टू द प्रॉब्लेम म्हणजे लक्षात येते फाइंड द मॅग्निट्यूड म्हणजे काय फाइंड आउट करायचं आपल्याला हा काय फाइंड आउट करायचंय त्याच्या अगोदर मॅग्निट्यूड विचारले मॅग्निट्यूड डायरेक्शन पण विचारलेले डायरेक्शन विचारले म्हणजे काय थीटा ओके त्यानंतर पोझिशन म्हणजे काय आपल्याला फाइंड आउट करायचं पोझिशन मध्ये तीन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायचं परपेंडिक्युलर डिस्टन्स डी एक्स इंटरसेप्ट Y-intercept. Okay, so these things we have to find out. Okay, we can start the solution. Now, solution madhe aplya nehmichi je kai padhat aahe te use karu shakta. Okay, by resolving all the forces horizontally and vertically. Resolving all the forces horizontally and vertically. Aata yat sagale vertical and horizontal forces aahe. Okay. And then you have to take the summation fx and summation fy. आता हे सोपं आहे बघा लक्षात येईल कारण हा 10 न्यूटन आहे ओके 10 न्यूटनचा कुठला कंपोनंट झिरो असणार आहे तुम्ही मला डायरेक्ट समेशन fx सांगू शकताय हा स्टार्ट फ्रॉम 10 न्यूटन 10 न्यूटनचा fx कंपोनंट सांगा 10 प्लस 10 ओके त्यानंतर 20 न्यूटनचा fx कंपोनंट झिरो 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 कारण तो व्हर्टिकल आहे 30 न्यूटनचा मायनस थर्टी 40 न्यूटनचा एफ एक्स कंपोनंट झिरो झिरो व्हर्टिकल फोर्स आहे लक्षात ठेवा व्हर्टिकल फोर्स असेल तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट झिरो असणार ओके हा मग हा तुम्हाला इथं काय मिळतोय एफ एक्स मिळतो किती येते बघा 10 - 30 -20 न्यूटन हेच कसं घेऊ शकता तुम्ही 20 न्यूटन इन द ब्रॅकेट लेफ्ट रोड ओके हे काय झालं तुमचं समेशन एफ एक्स झालं आता तुम्हाला काय करायचं समेशन एफ वाय घ्यायचं हा अगेन स्टार्ट फ्रॉम 10 न्यूटनचा एफ वाय कंपोनंट झिरो 20 न्यूटनचा एफ वाय कंपोनंट प्लस 20 झिरो मायनस 40 40 न्यूटनचा एफ वाय कंपोनंट मायनस 40 मायनस का डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍड करतो मायनस 20 न्यूटन मायनस 20 न्यूटन डाऊनवर्ड 20 न्यूटन डाऊनवर्ड ठीक आहे आपल्याला या ठिकाणी काय मिळालं तर समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय आपल्याला मिळाले ओके नाव नेक्स्ट आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर आपल्याला सो व्हॉट आय फाइंड आउट रिझल्टंट सो यू कॅन यूज द फॉर्म्युला आर इज इक्वल टू समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर पुट द व्हॅल्यूज व्हॅल्यू पुट अप करू शकता या ठिकाणी 20 स्क्वेअर 20 स्क्वेअर
Both are 20. 20 square. ठीक है. And tell me answer. हाँ, this is magnitude. ये अपन magnitude find out करते हैं. 28.28. Yes. 28.28. Okay, so we have got the resultant. So you can make it box to the answer. ठीक है. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायचं. सो वी आर नोइंग टेन थीटा इज इक्वल टू समेशन एफ वाय बाय समेशन एफ एस. ओके, मग ह्या ठिकाणी असं घेऊ शकता डायरेक्टली किंवा ते फाइंड आउट करून पण डायरेक्ट नंतर टेन इनवर्स घेऊ शकता. समेशन एफ वाय आय थिंक 20/20. 45 येत असेल आय थिंक. 45. कारण टेन युनिवर्स अपॉन किती असतो तर 45. ओके, सो वी गॉट द थीटा ऑल्सो. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. ओके, इथपर्यंत आपल्याला काय डाऊट आहे? काय प्रॉब्लेम नाही. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे. आता आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर ह्या राहिलेल्या गोष्टी फाइंड आउट करायचे. ओके, मग ह्यासाठी आपल्याला काय युज करायची गरज आहे तर मेरिनोज थेरम आपल्याला या ठिकाणी युज करावं लागतं. ओके, सेल मेन्शन हिअर. सो बाय युझिंग मेरिनोज थेरम ठीक आहे. मेरिनोज थेरम काय? अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एनी पॉइंट जनरल मध्ये ठिकाणी लिहायचं इज इक्वल टू मोमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट द सेम पॉइंट. ओके, वाटल्यास तर हा पॉइंट तुम्ही जो प्रॉब्लेम मध्ये विचारला तो लिहिला तरी चालेल. आता या ठिकाणी ए म्हणून इथं ए लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला अगोदर अननोन काय राहते तर हे मोमेंट जे काही सगळे फोर्सेस आहेत का तर त्यांचं मोमेंट काय करावं लागतं तर तुम्हाला घ्यावं लागतं येते. बरोबर आहे. मग अगोदर काय करूया आपण तर मोमेंट घेऊया. ठीक आहे, so we'll take moment. So you can start here. So you can mention by taking moment. Okay, by taking moment of all forces about point A. Okay, A point barobar hai taken aata moment gaya. Summation algebraic sum of moment of okay with respect to point A is equal to हा स्टार्ट करा. आता हा 10% सगळ्या फोर्सेसचं मोमेंट घ्यायचंय. समेशन आहे म्हणजे अल्जेब्रिक सम आहे, सगळ्या फोर्सेसच्या मोमेंटचे ऍडिशन आहे. 10 न्यूटनचं मोमेंट ए बरोबर. टेन न्यूटनचं मोमेंट ए बरोबर किती येईल? प्लस 10. मोमेंट घेतोय आपण मोमेंट झिरो. विसरते बघायला येस तुम्ही. बघा ना या ठिकाणी आपली मोमेंटची डेफिनेशन काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर का? मोमेंट इज इक्वल टू काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येईल? झिरो. कारण ह्या 10 न्यूटनचा लाईन ऑफ एक्शन हा कुठून पास होतोय? बघा, तुम्ही बघू शकता कुठून पास होतोय, ए मधून. म्हणजे ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स काय? झिरो आहे. म्हणजे याचं मोमेंट काय होणार आहे? झिरो होणार आहे. यू कॅन राईट हियर 10 × 0. नाऊ नेक्स्ट ह्या ठिकाणी डिस्टन्स दाखवायचे राहिले बघा. सो इट इज द 2 मीटर अँड इट इज द 3 मीटर. ठीक आहे. हा नेक्स्ट 20 न्यूटनचं मोमेंट ए बरोबर घ्या. आता 20 × 20 × क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज -20 × परपेंडिक्युलर डिस्टन्स 2. नेक्स्ट मोमेंट ऑफ 30 न्यूटन माइनस 30 3. याचा बघा ना, हा लाईन ऑफ एक्शन आहे म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठला हा झाला? सो इट इज द 3. ठीक आहे, तर मोमेंट ऑफ 40 न्यूटन -40. येस 40 × हा 2. तुम्ही विसरताय, थोडं पुढे आला का पाठीमागे जाऊन विसरताय? 40 × 0 ना. सगळ्यात अगोदर लाईन ऑफ एक्शन चेक करायचा
लाइन ऑफ एक्शन बघा या ठिकाणी याचा लाइन ऑफ एक्शन कुठून पास होतोय पॉइंट ए मधून म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल झिरो म्हणजे मुवमेंट काय असेल झिरो असेल फोर्टी इंटू झिरो कॅल्क्युलेशन करा सांगा मला मायनस येईल काय मायनस मायनस फोर्टी फोर्टीन केले सर तुम्ही हे का हा सर मायनस फोर्टी सर म्हणजे हे शेवटची टर्म म्हणताय का मायनस फोर्टी इंटू झिरो पाहिजे असं म्हणायचं का तुम्हाला ते झिरो लागते ना सर मायनस आणखीन काही काही गोष्टीवर ठीक आहे मला सांगा मोमेंट काय होते सांगा बरं त्याला झिरो ने मल्टिप्लाय केल्यावर काय होत सर झिरोच होते पण ते प्लस झाले म्हणून मायनस हित मी प्लस केलं काय आणि मायनस केलं काय इज इट गोइंग टू अफेक्ट नो सर तो मोमेंट पहिली गोष्ट काय की तो मोमेंट हा पूर्णपणे झिरो होतोय ह्या ठिकाणी मी ही टर्मही नाही लिहिले तरी चालेल ठीक आहे म्हणजे हिथं तुम्ही प्लस लिहा मायनस लिहा हे प्रश्नच येत नाही जर का एखाद्या फोर्स न मोमेंट जर का झिरो मिळत असेल आपल्याला तर त्या ठिकाणी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचा प्रश्न येणार आहे का इज इट द क्वेश्चन ऑफ द क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज म्हणजे हा हे काहीच नाही हे ते फक्त समजण्यासाठी मी दाखवतोय तुम्ही तर प्लस लिहा मायनस लिहा काही फरक पडत नाही हा किती ते आन्सर सांग मला न्यूटन मीटर 130 न्यूटन मीटर सो इट इज द अँटी क्लॉकवाईज ओके सो वी हॅव गॉट द मोमेंट so we'll make it box to this okay so we'll come to now our perpendicular distance theek hai mag ata apan variegnun ata pahilanda kay find out karayche baga aplyala d find out karayche apan formula baghitlet aplyala formula mahit ahet d is equal to D is equal to summation f of a upon divided by r r r काय फक्त व्हॅल्यू पुट अप करायचे हा पुट दिस मोमेंट किती आहे 130 130 न्यूटन रिझल्टंट किती आहे 28.28 किती आला d 4.59 4.59 मीटर ओके नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला एक्स पाहिजे व्हाट इज द फॉर्म्युला टेल मी एक्स इज इक्वल टू समेशन मोमेंट तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये लक्ष द्या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये जी न्युमेरेटरची टर्म आहे समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए ही सेम राहत समेशन एफ वाय आणि ज्यावेळेस एक्स फाइंड आउट करत असतं तर समोरच्या फॉर्म्युल्यामध्ये काय असतं त्याच्या अपोजिट टर्म असते समेशन एफ वाय असत ओके हा किती आहे मोमेंट आपला 130 डिवायडेड बाय समेशन एफ वाय किती आहे 20 किती आहे 6.5 मीटर डिस्टन्स अँड थर्ड वाय summation of moment of all forces with respect to a divided summation by of, summation fx. of a again 130 by 20 same hai duni tyamul mala vatta duni answer tumhala same mile 6.5 meter okay so I'll make the boxes to the answer ठीक आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला आपण सगळ्याचे काय डिस्टन्सेस आहेत ते फाइंड आउट केले आता ऍक्च्युअली ज्यावेळेस तुमची ऑफलाईन एक्झाम त्यामध्ये हा
प्रश्न 8 मार्कला विचारला जायचा. ठीक आहे. आणि इथपर्यंत तुम्हाला 7 किंवा 7.5 मार्क मिळायचे. 1 मार्क हा क्वेश्चन दाखवण्यासाठी रिझर्व केलेला असायचा. ठीक आहे. इथपर्यंत झालेलं आहे. आता काय राहत आहे? आता आपल्याला सगळं माहित आहे. ओके, काय माहित आहे आपल्याला? रिझल्टंटची मॅग्निट्यूड माहित आहे, डायरेक्शन माहित आहे. ओके, त्यानंतर त्यांचे डिस्टन्सेस पण माहित आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित आहे, एक्स अँड वाय इंटरसेप्ट एक्स आणि वाय इंटरसेप्ट आपल्याला माहित आहे. फक्त आपल्याला ह्या ठिकाणी इथं ह्या तुमच्या स्केच मध्ये तो कुठं ऍक्ट होणार हे आपल्याला माहित नाही. इज इट करेक्ट? हा, लक्षात येते का? हा, तर ते आपण काय करूया, आता दाखवू. ओके, आता इकडे बघा, थोड्या ठिकाणी स्पेस कमी आहे, मी फ्रंट साइड लिहिते लिहितोय समोर. त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी चेक करावं लागतात बघा पोझिशन दाखवण्यासाठी. ओके, फर्स्ट आपल्याला मोमेंट हे क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे हे चेक करावं लागतं. जे काय ह्या ठिकाणी प्रोड्यूस झालेलं आहे मोमेंट कसं आहे? अँटी क्लॉकवाईज. ओके, सो दिस थिंग यू हॅव टू राईट हियर. ठीक आहे. त्यानंतर रिझल्टंट जो आहे, ओके, तो रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये ऍक्ट होतो हे चेक करावं लागतं. बघा ह्या ठिकाणी आता समेशन इफेक्ट कसं आहे? मायनस आहे. समेशन इफेक्ट एफ वाय कसं आहे? मायनस आहे. म्हणजे क्वाड्रंट कुठलं येणार? थर्ड. थर्ड क्वाड्रंट. ओके, सो रिझल्टंट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. मग आता हे तर कसं असतं बघा, आता ज्यावेळेस तुम्हाला हे पोझिशन दाखवायचे असते, ओके, ह्या स्केच मध्ये, आता ह्याला मेथड आहे, स्टँडर्ड मेथड तुम्ही म्हणू शकता. हे तर काय केलं जातं, पॉइंट ए पासून, ओके, पॉइंट ए पासून तुमचं जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऍज अ रेडियस घेऊन ह्या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ केला जातो. ह्या ठिकाणी आणखीन महत्वाचा तिसरा पॉइंट कुठला असतो तर परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे तुमचं? 4.59 मीटर. ठीक आहे. म्हणजे आता इथे काय करायचं आपल्याला, तर तुमचं ज्या पॉइंट भोवती पोझिशन विचारलेले, पोझिशन कुठल्या पॉइंट भोवती विचारलेले? पॉइंट ए. ओके, ए सेंटर घ्यायचा असतो. ओके, ए काय करायचं? सेंटर घ्यायचं आहे. आणि त्या सर्कलची रेडियस किती घ्यायची? रेडियस इक्वल टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे. ह्या ठिकाणी काय केलं तर एक सर्कल ड्रॉ केलाय. आणि याची रेडियस किती आहे? सो रेडियस इट विल बी इक्वल टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. ओके, त्यानंतर दाखवूया आपण. आता रिझल्टंट जो आहे आपला, ओके, तो रिझल्टंट पॉइंट ए मधून पास होणार आहे का? नाही होणार. बरोबर का? तो कुठं असणार आहे? तर त्याची जी काही कंडिशन्स आहेत हे सगळे दिलेले आहेत. म्हणजे तो जो काय ऍक्ट होणार आहे, ओके, तर त्याचं जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ए पासून किती असणार आहे? तर तुमचं 4.59 मीटर असणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात राहते, मी सर्कल कशासाठी ड्रॉ केलाय बघा, की आता जो काय तुमचा रिझल्टंट असेल, ओके, तो रिझल्टंट ह्या सर्कललाच टँजेन्शियल असणार आहे का? तर कारण तो टँजेन्शियल असल्याशिवाय तर तुम्हाला ते परपेंडिक्युलर डिस्टन्स मिळणारच नाही रिझल्टंट. ठीक आहे. आता रिझल्टंट ऍक्ट होण्यासाठी चार पॉसिबिलिटी असू शकतात बघा. आता आपण ते चार पॉसिबिलिटी बघूया, कुठल्या पॉसिबिलिटी असू शकतात. म्हणजे एक तर रिझल्टंट तुमचा इथं ऍक्ट होऊ शकतो, म्हणजे ह्या ठिकाणी समजा मी पी पॉइंट घेतो, किंवा इथं ऍक्ट होऊ शकतो, समजा इथं मी क्यू मार्क करतोय. ठीक आहे. किंवा
इथं ऍक्ट होऊ शकतो, इथं आर मार्क करत, किंवा इथं असू शकत आय विल मार्क हियर यस. ह्या चार पॉसिबिलिटी असू शकतात. कशा असू शकतात बघा. आता समजा समजा जर का मी रिझल्टंट आहे, ओके, तर ह्या तुमच्या क्यू पॉइंट पासून दाखवला असं टेंजेंशियल. समजा क्यू पॉइंट घेतलाय मी, ठीक आहे. नेक्स्ट सुरुवातीला मी कुठली कंडिशन अज्युम करते, ओके, आणि त्याची जी काय डायरेक्शन आहे, ओके, डायरेक्शन पण दाखवण्यासाठी आता परत आणखी दोन पॉसिबिलिटी आहेत. एक मी खाली दाखवू शकतो किंवा वर दाखवू शकतो, ओके. समजा जर का मी इथं वरती दाखवली, ओके, हा तुमचा काय झाला, रिझल्टंट झाला. आणि समजा इथं जर का मी क्वाड्रंट तयार केले, कुठं, इथं ह्या क्यू पॉइंट पेशी, ओके, आणि इथला अँगल हा थीटा दाखवला, आणि त्यानंतर हे जे आहे का, हे काय तर परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे ह्यामधलं काय काय झालं. आता हे डी झालं, हा थीटा झाला, हा आर झाला, ओके. मग आता इथल्या आपल्या कंडिशन सॅटिस्फाय होतात का बघ. समजा मी आता पोझिशन अशी दाखवली, मी काय अज्युम केलंय की हा रिझल्टंट काय होतं, तर असा ऍक्ट होत, ओके. पण ह्या कंडिशन आपल्या प्रॉब्लेमला सॅटिस्फाय होतात का, ओके. आपली कंडिशन काय पहिली, की हे दाखवलेलं फोर्स आहे म्हणजे रिझल्टंट आहे, त्याने ए बरोबर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मुव्हमेंट प्रोड्यूस केलं पाहिजे. बघा या ठिकाणी बघू शकताय, आर ए बरोबर कसं मुव्हमेंट प्रोड्यूस करतोय, अँटी क्लॉकवाईज प्रोड्यूस करतोय, ठीक आहे, ही सॅटिस्फाय झाली. सेकंड कंडिशन काय, की रिझल्टंट हा थर्ड क्वाड्रंट मध्ये पाहिजे. जर का इथं क्वाड्रंट तयार केले तर, म्हणजे हे इथं क्वाड्रंट मध्ये तयार केलेले आहेत, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे का? येस सर. सर हा थर्ड क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड आहे ना, चुकते ना, म्हणजे ही कंडिशन आपली सॅटिस्फाय होते काय, तर होत नाही, बरोबर आहे का. मग तिसरं काय, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स, ते काय, ह्या सर्कल वरती कुठेही दाखवलं तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स होणार आहे. सगळ्यात महत्वाचे दोन कंडिशन तर काय, तर तुमच्या मोमेंट आणि ह्या ठिकाणी हा क्वाड्रंट. मग ह्या ठिकाणी मोमेंट तर बरोबर आहे, ओके, पण ह्या ठिकाणी क्वाड्रंट काय होतं, तर ह्या ठिकाणी चुकत, ओके. मग तू रिझल्टंट मला सांगा, इथे जसं क्यू पॉइंटला आपण जसं दाखवलं, तसं ह्यापैकी कुठल्या पॉइंटला दाखवल्यानंतर तू बरोबर येईल. बरं, इथं पी आहे, येस का सर? येसला, हे बघा लक्षात घ्या, जर येस आणि क्यूला दाखवला तरी क्वाड्रंट एक, आता इथं काय थर्ड सेकंड आहे आणि फोर्थ, म्हणजे क्यू आणि येस ह्या पॉइंटला क्वाड्रंट तुम्हाला एक तर सेकंड मिळेल किंवा फोर्थ मिळेल. ह्या दोन्ही पॉइंटला थर्ड क्वाड्रंट कधीच मिळणार नाही, बरोबर आहे का. थर्ड क्वाड्रंट मिळेल का? नाही मिळणार. थर्ड क्वाड्रंट मिळायला कुठल्या पॉसिबिलिटी आहेत, तर तुमच्या ह्या ठिकाणी एक तर पी किंवा आर, आर ह्या दोन पॉइंटलाच काय होऊ शकतं, तर तुमचा हा तुमचा फर्स्ट किंवा थर्ड क्वाड्रंट मिळू शकतो, ठीक आहे. आता मी काय करतोय बघा, सो आय विल अरेंज द सम पार्ट फ्रॉम हियर. ठीक आहे, हा ए पॉइंट, ठीक आहे. प्रत्येक सर्कल ड्रॉ करतो इथं, ठीक आहे. आता जसं मागे सांगितल्याप्रमाणे हे इथले पॉइंट्स आहेत आपले, हे पी क्यू आर आणि हा तुमचं येस, ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे क्यू आणि येस ला पण दाखवलं तर ते चुकणार आहे. आता पॉसिबिलिटी काय राहते, तर
एकतर तुम्ही काय करू शकता, क्यू ला दाखवू शकता किंवा आर ला दाखवू शकता. आता ह्यामध्ये पण, आता ह्यामध्ये पण समजा तुम्ही जर का पी ला दाखवलं तर असं येणार, किंवा आर ला दाखवलं तर ह्याप्रमाणे येणार. आता आपल्याला क्वाड्रंट कुठला पाहिजे, क्वाड्रंट कुठला पाहिजे आपल्याला, थर्ड. म्हणजे डायरेक्शन कशी पाहिजे तर खालीच पाहिजे. ओके, डायरेक्शन कुणीकडे पाहिजे तर खाली पाहिजे. पण त्यामध्ये आपल्याला काय चेक करायचंय की पी आणि क्यू ह्यापैकी जो काय पी आणि आर हा पॉइंट सिलेक्ट करताना तुम्हाला काय काळजी घ्यावं लागेल, कारण की जो रिझल्टंट असणार आहे तर त्याचे मोमेंट ए बरोबर हे अँटीक्लॉकवाईज प्रोड्यूस व्हायला पाहिजे. मग समजा आता इथं जर पी ला घेतलं तर ह्या ठिकाणी ह्या रिझल्टंट मुळे ए ला क्लॉकवाईज प्रोड्यूस होईल का अँटीक्लॉकवाईज प्रोड्यूस होईल मोमेंट? अँटीक्लॉकवाईज. अँटीक्लॉकवाईज. आणि आर ला घेतलं तर क्लॉकवाईज. म्हणजे कुठला पॉइंट करेक्ट आहे? बरोबर आहे का? म्हणजे पी पॉइंटला तुम्हाला काय करावं लागेल तर ह्या ठिकाणी रिझल्टंट दाखवावं लागेल. ठीक आहे, हा तुमचा क्यू आणि हा पी आर होता. येस, ठीक आहे. म्हणजे हित समजा हा काय केला तर हा रिझल्टंट दाखवला. आता डायरेक्शन खाली काय घ्यायचे आपण? डायरेक्शन काय घेतोय खाली? अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आहे. क्लॉकवाईज मुवमेंट नाही, सगळ्यात महत्वाचं काय तर क्वाड्रंट पण काय आहे ठिकाणी थर्ड क्वाड्रंट. म्हणजे इथे जर का क्वाड्रंट तयार केले तुम्ही तर हा कुठला क्वाड्रंट पाहिजे तर थर्ड क्वाड्रंट पाहिजे. हा रिझल्टंट झाला आणि हा अँगल तुमचा काय झाला तर थीटा झाला. ठीक आहे, आणि तसेच मग इथं काय झालं तुमचं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे काय असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स डी. ओके, मग झालं. आता चेक करू शकता तुम्ही बघा, आता जे काही कंडिशन आहेत आपल्या ते सॅटिस्फाय होत आहेत का नाही तुम्ही बघू शकता. येतो हा तुमचा रिझल्टंट. ठीक आहे, बघा आता ए बरोबर मोमेंट क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज प्रोड्यूस होत आहे? कंडिशन म्हणजे ह्याप्रमाणे. आता हे दिलेले स्केच मध्ये न दाखवता फक्त ह्या ठिकाणी एक स्क्वेअर ड्रॉ करून, जे काय रेक्टेंगल स्क्वेअर आहे ते ड्रॉ करून ह्या ठिकाणी असं दाखवलं तरीही चालत. ओके, मग मला सांगा समजा, ओके समजा ह्या ठिकाणी तुमचा जो काय मोमेंट आहे, ओके क्वाड्रंट थर्डच आहे पण मोमेंट हे जर का क्लॉकवाईज असत तर कसं दाखवलं असतं? पोझिशन कुठे आली असती? आर पॉइंट. आर पॉइंट म्हणजे एज इट इज, एज इट इज ह्याला उचलून कुठे ठेवावं लागलं असतं? आर ला ठेवावं लागलं असतं. आणि समजा मोमेंट अँटी क्लॉकवाईज आहे, ओके मोमेंट अँटी क्लॉकवाईज आहे पण हा क्वाड्रंट फर्स्ट आहे, काय केलं असतं? पी पॉइंटला मोमेंटची डायरेक्शन क्लॉक. फक्त इथे काय करावं लागेल? डायरेक्शन चेंज करावं लागेल. इकडे जर का मी फक्त एरो इकडे दाखवला तर बघा ए बरोबर मोमेंट कसे प्रोड्यूस होत आहे? क्लॉकवाईज. हा आपल्याला ह्या ठिकाणी ही मोमेंट क्लॉकवाईज ठेवावं लागतं. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मोमेंट क्लॉकवाईज पाहिजे आणि क्वाड्रंट फर्स्ट पाहिजे तर तुम्ही त्यावेळेस काय करणार तर फक्त डायरेक्शन काय करणार तर चेंज करणार. ओके, आता ह्यासाठी एक मी असं टेबल तयार केलेलं आहे. मला वाटतं मी एक पीडीएफ फाईल शेअर केली, त्यामध्ये आहे का चेक करावं? आय थिंक इट्स देअर. जस्ट वेट फॉर वन मिनिट. नाही, सो जस्ट वेट फॉर वन सेकंड, आई विल जस्ट शेअर इट.
हेलो इज इट विजिबल यस सर हे बघा हा असा एक मी चार्ट तयार केलेला आहे म्हणजे ऍक्च्युअली सो यू विल नॉट गेट इन एनी बुक एक्सेट्रा आता जर का हे तर तुम्ही बघितलं हे बघा म्हणजे काय तयार केलंय त्या चार्ट मध्ये पहिले वरचे दोन पॉइंट कुठले क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आणि फक्त खाली काय चेक करायचं क्वाड्रंट कुठलाय म्हणजे समजा जर का क्लॉकवाईज मोमेंट असेल ओके आणि क्वाड्रंट फर्स्ट असेल तर कुठं बघा हा पॉइंट आहे हे तयार होणार ओके आणि त्याच ठिकाणी परत काय क्वाड्रंट फर्स्टच आहे ओके क्वाड्रंट फर्स्टच आहे पण मोमेंट कसं आहे अँटी क्लॉकवाईज तर तो पॉइंट कुठे येणार बघा इथे येणार हिअर म्हणजे फक्त ए वरनं उचलून या ठिकाणी एबीसीडी पॉइंट घेतील ए वरनं उचलून काय करायचं सी वर ठेवायचं समजा क्लॉकवाईज मोमेंट आहे आणि सेकंड क्वाड्रंट आहे तर कुठे येणार तर या ठिकाणी डी पॉइंटला हे अशी डायरेक्शन असणार ओके त्या ठिकाणी जर का मोमेंट हे अँटी क्लॉकवाईज असेल तर फक्त ह्या डी वरनं उचलून काय करायचं तर बी ला घ्यायचं ओके तसंच थर्ड क्वाड्रंट असेल तर बघा हे तर सी पॉइंटला आणि जर का त्याच ठिकाणी मोमेंट अँटी क्लॉकवाईज असेल तर फक्त त्याच्या अपोजिट पॉइंट तसेच फोर्थ क्वाड्रंट मध्ये बी पॉइंटला ओके आणि त्याच ठिकाणी जर का मोमेंट अँटी क्लॉकवाईज असेल तर कुठे येणार तर त्याच्या अपोजिट पॉइंट ओके चलो कम टू द पॉइंट आणि सगळ्यात महत्वाचं आता ह्या ठिकाणी हा जे काही मी सांगितलं ना आता की हे दाखवण्यासाठी वगैरे आता हे समजलं तर ठीक आहे एवढं याचं टेन्शन घेऊ नका काय प्रॉब्लेम नाही या ठिकाणी पोझिशन दाखवण्यासाठी फक्त प्रोसेस काय हे तुम्हाला सांगण्यासाठी मी हा प्रॉब्लेम घेतलेला आहे ठीक आहे ह्यामध्ये अवघड असं काही नाही पण थोडं जर बघितलं तर असं कॉम्प्लिकेटेड वाटतं पण जर का आपण असं लॉजिकली विचार केला सो इट्स व्हेरी सिम्पल ओके इज इट गेटिंग इट सर ठीक आहे सो वील कंटिन्यू टू नेक्स्ट लेक्चर पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करूया.